नमस्कार, वैशालीज रेसिपीमध्ये सर्व खवय्यांचं मनापासून स्वागत। आज आपण करणार आहोत हिवाळ्यात खाण्यासाठी केले जाणारे अत्यंत पौष्टिक असे मेथीचे लाडू। हे लाडू लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनीच खायला हवेत, पण बरेच जण, खास करून लहान मुलं, हे लाडू खात नाहीत। पण आज आपण ज्या पद्धतीने हे लाडू करणार आहोत व यासाठी जे साहित्याचं प्रमाण वापरणार आहोत त्यामुळे हे लाडू अजिबात कडू लागत नाहीत। तर लगेच आता रेसिपीला सुरुवात करूया। तर ही लाडू करण्यासाठी इथे मी 50 ग्रॅम हे मेथी दाणे घेतले आहेत। तर बाजारात मोठ्या साईजमध्ये आणि लहान साईजमध्ये दोन्ही प्रकारचे मेथी दाणे मिळतात। तर या लाडूसाठी नेहमी बारीक आकाराचे मेथी दाणे घ्यायचे, ते जास्त पौष्टिक असतात आणि गुणकारी असतात। तर हे मेथी दाणे आता आपल्याला मिक्सरमधून बारीक फिरून घ्यायचं आहे, याची पावडर करून घ्यायची आहे। तर आपण आता एका मिक्सरच्या पॉटमध्ये घालूया आणि हे फिरून घेऊया। तर याला आता मी इथे फिरून घेतलंय, फार जाड किंवा बारीक ठेवलेलं नाही, आपला उपम्याचा रवा असतो त्याप्रमाणे ह्याला फिरून घेतलंय। फार जरी बारीक केलं तर लाडू मग कडू लागतात आणि फार जाड ठेवलं तर कचकच लागते, त्यामुळे असंच फिरून घ्यायचं आहे। आणि याला एकदा चाळणीने पण चाळून घेतलंय। आता यामध्ये थोडं थोडं करून दूध घालायचं आहे। तर इथे मी एक कप दूध घेतलं आहे, तर हे आपण यामध्ये घालूया असं चमच्याने हलवत। यामध्ये लागेल तसं दूध घालायचं आहे। तर आता इथे मी पूर्ण एक कप दूध घातलेलं आहे, तर हे चमच्याने हलवून घेऊया। आणि हे असंच आता आपल्याला झाकून 7 ते 8 तास ठेवायचं आहे। तुम्ही हे रात्रभर पण असंच झाकून ठेवू शकता, काहीच हरकत नाही। आता 7 ते 8 तास झालेले आहेत, आपले मेथी दाणे छान भिजलेत, मस्त फुगून आले आहेत, तुम्ही पाहू शकता एकदम मस्त फुगले आहेत। तर असं भिजून घेतल्यामुळे मेथीचा कडवटपणा बराच कमी होतो आणि ते चवीला मग छान लागतात। आता या व्यतिरिक्त लागणारं आपण साहित्य पाहूया। तर इथे मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे, 1/2 कप बेसनाचं पीठ, 1¾ कप मी तूप घेतलं आहे, 250 ग्रॅम गूळ आहे, 1/4 कप मी इथे खारकेची पूड घेतली आहे, 1/4 कप खोबरं किसून घेतलं आहे, 50 ग्रॅम डिंक, 1/2 कप बदामची पूड करून घेतली आहे, 1/4 कप काजूची पूड। तर बदाम आणि काजू घालणं ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातलं तरी चालेल। आणि या सर्व साहित्याची लिस्ट मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तर तिथे तुम्ही पाहू शकता। या व्यतिरिक्त आपल्याला काही मसाले लागणार आहेत। तर यामध्ये मी 1 टेबलस्पून खसखस घेतली आहे, 2 टीस्पून सुंठ पावडर, 1 टीस्पून वेलची पूड, 1/2 टीस्पून मी इथे दालचिनीची पूड करून घेतली आहे आणि 1/2 टीस्पून मी इथे जायफळची पूड घेतली आहे। तर हे मसाले घालणं ऑप्शनल आहे, तुम्ही यातले कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता। आता आपल्याला मेथी भाजून घ्यायची आहे। तर कढईमध्ये मी 2 चमचे तूप घातलेलं आहे। तर यामध्ये आता ही भिजवलेली मेथी घालायची आहे। तर ही आता सर्व मेथी आपण यामध्ये घालून घेऊया आणि याला चमच्याने मोकळं करून घ्यायचं आहे, असं फोडून घ्यायचं आहे। आणि आपल्याला ही मेथी आता तुपावर भाजून घ्यायची आहे। तर इथे मी मेथी छान मोकळी करून घेतली आहे, खरपूस भाजल्यामुळे खमंग पण लागतात लाडू चवीला। तर आता कमी गॅसवर आपल्याला भाजायचं आहे, लो टू मीडियम फ्लेमवर भाजायचं आहे। मेथी भाजायला तसा वेळ लागतो, पण असं भाजून घेतल्यामुळे त्याचा कच्चेपणा दूर होतो, सोबत तुपात भाजल्यामुळे कडवटपणाही कमी होतो आणि लाडू पण खमंग लागतात। मेथीचे अनेक फायदे आहेत, डायबिटीज असणाऱ्या लोकांना साखर नियंत्रित ठेवण्यासाठी मेथी खायला सांगतात, सांधेदुखीवर, केसांच्या आरोग्यासाठी, तसेच चांगल्या स्किनसाठी पण मेथी गुणकारी आहे। बाळांतिणीला डिलिव्हरी झाल्यावर हाडाच्या बळकटीसाठी, कंबर दुखू नये यासाठी मेथीचे लाडू दिले जातात।
आणि अशी तर मेथी खाल्ल्या जात नाही किंवा कडवटपणामुळे खावीशी वाटत नाही. लहान मुलंच काय तर मोठे पण मेथी खात नाहीत. पण जर तुम्ही असे लाडू करून ठेवले तर आपण मेथी खातोय हे लक्षात पण येत नाही, इतके हे लाडू चविष्ट होतात. आणि यामध्ये आपण मेथीसोबत जे इतर सुके मेवे घालतो, काजू, बदाम, खारी, खोबरं, डिंक, यामुळे हे पौष्टिक पण होतात. आणि हिवाळ्यात एनर्जी येण्यासाठी हे सर्व जिन्नस खाणं गरजेचं पण आहे. तर आता इथे मी मेथीला 12 ते 15 मिनिट भाजून घेतलं आहे. छान खमंग सुवास येतो आहे. तर आपली मेथी छान भाजून झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. तर आता आपल्याला ही काढून घ्यायची आहे. आता याच कढईमध्ये मी 1 चमचा तूप घातला आहे आणि यामध्ये आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे. तर इथे मी 50 ग्रॅम डिंक घेतलेला आहे. तर आपण आता हा मंद गॅसवर तळून घेऊया आणि डिंकाला लो टू मीडियम फ्लेमवरच तळायचं आहे, नाहीतर वरतून डिंक लाल होतो पण आतून तसाच कच्चा राहतो, त्यामुळे मंद गॅसवरच तळायचं आहे. तर आता इथे डिंक पण तळून झालेला आहे, छान गुलाबीसर रंग आलेला आहे. तर आपण आता हा काढून घेऊया. आता यामध्येच आपल्याला गव्हाचं पीठ घालून ते पण भाजून घ्यायचं आहे. तर त्याच तुपामध्ये मी गव्हाचं पीठ घातलेलं आहे आणि या गव्हाच्या पीठाला पण आता आपण मंद गॅसवर भाजून घेऊया. छान खमंग सुवास येईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे. तर 3 ते 4 मिनिट मी गव्हाचं पीठ इथे भाजून घेतलं आहे. तर मला हे थोडं कोरडं वाटतं आहे. तर यामध्ये आपण आणखी 1 चमचा तूप घालूया आणि ह्याला मंद गॅसवर भाजून घेऊया. तर आता 8 ते 10 मिनिट मी या गव्हाच्या पिठाला पण इथे भाजून घेतलं आहे. छान खमंग भाजल्याचा सुवास येतो आहे. तर असा रंग आलेला आहे. तर आपण आता हे पण काढून घेऊया. आणि आता याच कढईमध्ये आपल्याला बेसनाचं पीठ पण भाजून घ्यायचं आहे, म्हणजे चणा डाळीचं पीठ भाजायचं आहे. तर त्यासाठी मी इथे तूप घातलेलं आहे कढईमध्ये. तर यामध्ये आता हे चणा डाळीचं पीठ घालूया आणि हे पण आपल्याला मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे. चमच्याने मात्र सतत हलवायचं आहे. तुम्ही चणा डाळीच्या पिठाच्या ऐवजी संपूर्ण गव्हाचं पीठ पण या लाडूसाठी वापरू शकता. बरेच जण फक्त गव्हाचं पीठच वापरतात, पण मी आज बेसनाचं पीठ पण वापरतीये. यामुळे हे लाडू खूप खमंग लागतात चवीला. तर तुम्हाला आवडत असेल तर जरूर थोडं चणा डाळीचं पीठ घाला. तर सुरुवातीला हे तुम्हाला घट्ट वाटेल, पण जसं जसं आपण भाजत जातो तसं याला तूप सुटत जातं. तर आता ह्याला चमच्याने सतत हलवत भाजायचं आहे. आता तुम्ही पाहू शकता याला तूप सुटलेलं आहे आणि छान खमंग सुवास पण येतो आहे याचा. तर हे पण तांबूस रंगावर छान भाजून झालेलं आहे. जवळपास मी याला 7 ते 8 मिनिट भाजून घेतलं आहे. तर आता आपण हे पण काढून घेऊया. आता याच कढईमध्ये आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे. तर या कढईमध्ये मी खोबरं घातलेलं आहे. तर हे पण आपण मंद गॅसवर भाजून घेऊया. खोबरं असं भाजून घेतल्यामुळे जर लाडू तुमचे जास्त दिवस राहिले तर मग खऊट होत नाहीत. त्याचा कच्चेपणा दूर झाला की मग चवीला पण लाडू छान लागतात. तर याला आपल्याला आता हलकंसंच भाजून घ्यायचं आहे, फक्त याचा कच्चेपणा दूर करायचा आहे. तर हे खोबरं पण आपलं इथे तांबूस थोडंसं हलकंसं तांबूस भाजून झालेलं आहे. तर काढून घेऊया. आता यामध्ये मी अगदी छोटा चमचाभर तूप घातले आणि जी आपण खारकेची पूड करून घेतली आहे ती पण भाजून घ्यायची आहे. तर हलकीशी भाजून घ्यायची आहे, याचा फक्त कच्चेपणा दूर करायचा आहे. तर चमच्याने सतत हलवत मंद गॅसवर ही भाजून घ्यायची आहे. तूप मेल्ट झालं आणि थोडंसं भाजून झालं की यामध्येच आपण बदामाची जी पूड करून घेतली आहे ती घालणार आहोत. तर ही घालायची आहे आणि ह्याला पण अगदी मिनिटभर भाजायचं आहे. काजूची पूड पण घालायची आहे आणि हे सर्व आता आपण थोडंसं भाजून घेऊया. तर इथे हे तिन्ही जिन्नस मी 1 मिनिटभर भाजून घेतलेत. तर आता भाजून झालेले आहेत, आपण काढून घेऊया. आता खसखस भाजायची आहे.
तर या खसखशीला हलकी असल्यामुळे भाजायला फारसा वेळ लागत नाही, पटकन भाजल्या जाते। तर एक 2 मिनिट याला भाजून घ्यायचं आहे। तर खसखस पण आता इथे भाजून झालेली आहे, तर आपण काढून घेऊया। तर आता सर्व जिन्नस आपण इथे भाजून घेतलेले आहेत। आता हा जो आपण डिंक तळून घेतला होता तो मिक्सरमधून मी थोडासा फिरून घेणार आहे। तुम्ही हा हाताने असा चुरून घेतला तरी चालेल, पटकन बारीक होतो, पण मी हलकंसं याला मिक्सरमधून एकदाच फिरून घेणार आहे। आता हे सर्व जिन्नस भाजलेले आपल्याला एका परातीमध्ये काढून घ्यायचेत। तर मी इथे एक मोठी परात घेतली आहे, तर त्यामध्ये आधी हे गव्हाचं पीठ घालूया। भाजलेलं बेसनाचं पीठ घालायचं आहे। ही तुपावर भाजून घेतलेली मेथी पण घालायची आहे। मेथीचा खूप रंग छान दिसतोय आणि खमंग सुवास पण येतोय। आता यामध्येच आपण जी खारीक पूड, बदामाची पूड आणि काजूची पूड भाजून घेतली होती ती पण घालायची आहे। आवडीप्रमाणे तुम्ही यातले जिन्नस कमी जास्त करू शकता। भाजलेलं खोबरं, आणि हा जो डिंक आपण बारीक करून घेतला होता तो घालायचा आहे। डिंकाचं पण प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। ही भाजलेली खसखस घालायची आहे। आता यामध्ये मसाले घालूया। तर ही 2 चमचे मी सुंठ पूड घेतली होती ती घातली आहे। 1/2 चमचा दालचिनीची पूड, 1/2 चमचा जायफळची पूड घेतली होती करून ती घातली आहे, आणि 1 चमचा वेलची पूड। मसाले पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा घातले नाही तरी चालेल। आता हे सर्व जिन्नस आपण हाताने एकत्र करून घेऊया। असं छान दोन्ही हाताने चोळून दाबून एकत्र करायचं आहे, म्हणजे ते छान मिश्रण एकजीव होतं। आता सगळ्यात शेवटी आपल्याला गूळ पातळ करून घ्यायचा आहे, म्हणजेच वितळून घ्यायचा आहे। तर त्यासाठी कढईमध्ये मी मोठा 1 चमचा तूप घातलेला आहे। यामध्ये आता हा गूळ घालूया। तर हा गूळ वजनामध्ये 250 ग्रॅम आहे। तर गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या गरजेनुसार तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, पण आपण जे जिन्नस घेतलेले आहेत त्यासाठी एवढा गूळ पुरेसा आहे। तर हा गूळ मी किसून घेतला आहे, त्यामुळे लवकर तो पातळ होतो, मेल्ट होतो। गॅसची फ्लेम मात्र कमीच ठेवायची आहे आणि कमी गॅसवरच हा वितळून घ्यायचा आहे। ही संपूर्ण प्रोसेस मी तुम्हाला दाखवती आहे, कारण बऱ्याच जणांचे लाडू बिघडतात ते याच कारणामुळे की गुळाचा पाक थोडा कडक होतो आणि त्यामुळे मग लाडू व्यवस्थित बांधले जात नाहीत। तर गूळ आपल्याला फक्त मेल्ट करून घ्यायचा आहे, वितळून घ्यायचा आहे, एवढंच लक्षात ठेवायचं आहे, त्याचा पाक अजिबात करायचा नाही। तर तुम्ही इथे पाहू शकता की हा गूळ आता पातळ व्हायला सुरुवात झाली आहे। त्यामुळे गुळाला नेहमी किसून किंवा बारीक करून घ्यायचं, म्हणजे तो लवकर पातळ होतो, मेल्ट होतो। तर आपला गूळ आता पाहिजे तसा इथे मेल्ट झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। तर गॅस बंद करूया। आणि हा गूळ थोडा कोमट झाला, म्हणजे 1-3-4 मिनिटानंतर हा थोडा कोमट होतो की लगेच मग या मिश्रणावर घालायचा आहे। फार जास्त वेळ त्याला तसंच ठेवायचं नाही, नाहीतर मग गूळ कडक होतो आणि लाडू व्यवस्थित बांधले जात नाहीत। तर आता मी हा सगळा गूळ या मिश्रणावर ओतून घेतला आहे आणि याला सुरुवातीला आपण असं चमच्याने मिक्स करूया, कारण गूळ थोडासा कोमट आहे। एकत्र करून घ्यायचं आहे सर्व मिश्रण आणि नंतर हा गूळ चमच्याचा सगळा काढून घ्यायचा आहे। आणि आता मात्र आपण हातानेच हे सर्व एकत्र करूया, म्हणजे व्यवस्थित एकजीव होईल। असं हाताने दाबून करायचं आहे, व्यवस्थित चोळायचं आहे त्याला, म्हणजे गूळ त्या मिश्रणाला व्यवस्थित लागतो आणि सगळं एकत्र होतं।
असं दोन्ही हाताने मी सगळं व्यवस्थित एकजीव करून घेतलंय मिश्रण. तर आता ह्याचे तुम्हाला हव्या त्या साईजचे लाडू बांधून घ्यायचेत. तर असं दाबून बांधायचं आहे. मी मध्यम आकाराचे लाडू बांधते म्हणजे ते पटकन खाल्ले जातात. फार मोठे बांधले की मग खायला नकोशे वाटतात, त्यामुळे छोटे मध्यम आकाराचे लाडू बांधून घ्यायचेत. आता इथे मी एक लाडू बांधून घेतला आहे. तर तुम्ही पाहू शकता असा लाडू बांधून झालेला आहे. तर असेच आता सर्व लाडू बांधून घ्यायचेत. तर आज आपण ज्या पद्धतीने हे लाडू केले आणि यासाठी जे प्रमाण वापरलं आहे त्यामुळे हे लाडू अजिबात कडू लागत नाहीत. मसाल्यांचं प्रमाण तुम्ही थोडंफार तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण मसाले वापरल्यामुळे मेथीचा जो उग्रपणा असतो तो कमी होतो. त्यासाठी आपण मसाले घातले आहेत. तर तुम्ही याप्रमाणे हे लाडू जरूर करून पहा आणि केल्यावर कसे झाले ते पण मला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओला लाईक आणि शेअर पण जरूर करा. चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते पण अवश्य करा. पुन्हा भेटणार आहोत अशाच एका रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.